हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू श्रावण सीजन अँड लाईफस्टाईल. आज मी तुमच्या साठी घेऊन आलेले चॉकलेट कपकेक्स. लहान मुलांना हे चॉकलेट कपकेक फार आवडतात, तर मग आपण ह्याला सुरुवात करूया. ह्यासाठी आपल्याला ना ओव्हन लागणार आहे, नाही आपल्याला कुठला साचा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही हे दोन वाट्या घेतलेल्या आहेत घरातल्या, ज्या प्रत्येकाकडे असतात. त्याला मी तेल लावून घेते आणि खाली बटर पेपर लावलेला आहे. अशा स्थितीने दुसऱ्या देखील वाटीला मी तेल लावून घेते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी ते अर्धा कप हे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे, ते मी बाउलमध्ये टाकून घेते. त्यानंतर मी ह्यामध्ये एक पळी तेल टाकून घेते. त्यानंतर आवश्यकतेनुसार ह्यात पाणी टाकून घेऊयात. आता ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. जितकं पाणी आवश्यक आहे त्यानुसारच पाणी टाकत जायचं, तुम्ही पाहू शकता इथे. असे कपकेक्स तुम्ही नक्की घरी तयार करून पहा, खूप मस्त लागतात, लहान मुलांना नक्की आवडतील. सो इथे आपलं हे परफेक्ट केकचं जे बॅटर हवं आहे ते झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ज्या आपण वाट्या तेलाने ग्रीस करून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये आपण हे भरून घेऊया व्यवस्थितपणे. वाट्या मी जवळपास अर्ध्या भरून घेतलेल्या आहेत, म्हणजे केक फुगल्यानंतर तो पूर्ण भरेल असा. दोन्ही वाट्यामध्ये भरून घेऊया. आता हे भरून झालेलं आहे दोन्ही वाट्यांमध्ये. आता आपण ह्याला दोनदा टॅप करून घेऊयात, ज्याच्यामुळे त्याचं पूर्ण. आता मी इथे एका स्टँडमध्ये एक स्टँडतून त्याच्या प्लेट ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपले जे वाटे आहेत ते ठेवून घेऊयात. मी याला प्रीहीट वगैरे अजून काही करून घेतलेलं नाही आहे. आता ह्याला आपण झाकून जवळपास 20 ते 25 मिनटं बेक होऊन देऊयात. 20 ते 25 मिनटानं तुम्ही बघू शकता किती छान असा केक फुललेला आहे. आता याच्यामध्ये आपण टूथपिक टाकून पाहूयात. एकदम स्वच्छ असे आले म्हणजे केक नक्की छान शिजलाय. आता आपण ह्याला जवळपास 10 मिनटं गार होऊन देऊयात. इथे मी ह्याच्या साईड काढून घेते आणि मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. एकदम व्यवस्थित असा निघून आला आहे, तुम्ही बघू शकता. याचं बटर पेपर काढून घेऊयात. तुम्ही ह्याचा स्पंजीनेस बघू शकता किती छान असा झालेला आहे. आता माझ्याकडे रेनबो शेव आहे आणि चॉकलेट सिरप आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, असाच देखील खाल्ला तरी छान लागतो. आता मी हे चॉकलेट सॉसनी किंवा सिरपनी थोडं डेकोरेट करून घेते आणि जी रेनबो शेव आहे ती थोडी टाकून घेते. तुम्ही हवं तर चोकोचिप देखील टाकू शकता, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी देखील चालेल. आणि अशा रीतीने आपला अतिशय मस्त चॉकलेटी कपकेक रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. स्टे होम स्टे सेफ. बाय बाय.